रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील पाणी कोपरगाव शहराला मिळण्याबाबत कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभागाकडे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे आज मंगळवारी मागणी केली आहे या मागणीचे निवेदन देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या गोदावरी डावा तटकालवा उपविभागीय कार्यालयात गेल्या असता त्या ठिकाणी संपूर्ण कार्यालय अंधारात असल्याचे चित्र पाहावायच मिळाले गोदावरी तटकालवा उपविभागीय कार्यालयाचे एकवीस हजार रुपये वीज बिल थकल्याचे तेथे ते उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले आणि त्यामुळे वीज वितरण कार्यालयाच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचा विद्युत पुरवठा तीन दिवसापूर्वी खंडित करण्यात आलेला आहे दोन ते तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने संगणक वगैरे सर्व बंद पडले आहे त्यामुळे येणाऱ्या शेतकऱ्यांचे व नागरिकांची कामे देखील रखडलेली आहे वीज वितरण कार्यालयाने लवकरात लवकर गोदावरी कालव्याच्या कार्यालयाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज वितरण कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे दिलेल्या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल सामाजिक कार्यकर्ते तुषार विधवंश लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पोळ भूमिपुत्र फाउंडेशनचे निषार शेख मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल कोपरगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे मनसे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड किसान काँग्रेसचे विजय जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहे आज कोपरगाव येथील इरिगेशन विभागामध्ये आम्ही आज आमच्या जे रब्बीचं शेतीचे जे काही पाणी उरलेलं आहे ते उरलेलं पाणी कोपरगाव शहराला पिण्यासाठी म्हणजे रोज पिण्यासाठी मिळावं हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही या कार्यालयात आलो आणि हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं ससाने साहेबांना पण हे निवेदन देत असताना आमच्या अशा लक्षात आलंय आम्ही मधी गेलो तर ह्या कार्यालयामध्ये सगळा अंधार पाडलेला होता कोपरगाव इरिकेशन जे आहे या कार्यालयामध्ये सगळा अंधार पाडलेला होता म्हणून त्यांना विचारलं म्हणलं साहेब लाईट गेलेली एक काय तर त्यांनी सांगितलं का तीन ते चार दिवसापूर्वी एम एस सी ने आमचं एकवीस हजार रुपये बिल थकलंय म्हणून इथं मीटर बंद केलं लाईट कट केली होती म्हणजे बघा आता हे सगळं शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहे हा त्याच्यानंतर सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी खूप शहराला पाणी लागतं आणि हे इमर्जन्सी इरिगेशन हा बाग सुद्धा इमर्जन्सी आहे पाटाचं पाणी का कालवे चालू असतात त्याच्यानंतर शेतकरीचं इथं रोज त्यांच्या कामानिमित्त येतात तीन ते चार दिवसापासून इथं शेतकऱ्यांचं कॉम्प्युटर बंद असल्यामुळे सगळं कामकाज ठप्प झालेलं आहे तिथं मध्ये बसून पण का अधिकाऱ्यांचा उपयोग नाही ते बाहेर बसलेले आणि आम्ही निवेदन सुद्धा त्यांना बाहेरच दिलं त्याच्यामुळं आता या ठिकाणी कोपरगावचे जर आपण शासकीय विभाग बघितले तर काही काही दोन दोन तीन तीन लाख रुपये लाईट बिल थकलेले त्याच्यानंतर बबन लोणी लोणीकर सारखे रावसाहेब दानवे सारखे असे जे मोठमोठे मौत नेते त्या ते नेत्यांचे चार चार पाच पाच लाख रुपये बिल थकलेले मंत्र्यांचे चार चार पाच पाच लाख रुपये बिल थकलेले आहे लाईट बिलाचे त्यांचं कट नाही केलं आणि इथं इथं आले इरिगेशन मध्ये आणि हे जे लाईट बिल कट केलेले त्यांनी मी तुम्हाला यांनी ना सकाळपर्यंत हे कुठल्याही परिस्थितीत हे लाईट त्यांनी जोडून दिले पाहिजे नाही तर उद्या सकाळी आम्ही सर्वच सर्व एम एसीबी कार्यालय जाईल कोपरगाव शहर तिथं आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू त्या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो निवेदन देताना आमच्या निदर्शनाला असं आलं की लाईटच नाही मग आता संतोष भाऊ होते प्रवीण भाऊ होते हे सामाजिक कार्यकर्ते भाई होते तुषार भाऊ योगेश गंगवाल आम्ही सगळे या ठिकाणी आलो किती परिस्थिती पाहिली तर माझा या अधिकाऱ्यांना एकच म्हणणं आहे तुमच्या जर हे जे नाही हे मंत्री हे फिरता पहिले यांच्या घराचे लाईट कट करा यांची बिल किती थकेले पहिले ते जे खातं बोलत नाही ती गोगोल गाय खातं ते खातं काय बोलत नाही तुम्ही त्यांचेच कट केले बाकीचे जे त्यांचे नाही कट केले तुम्ही पहिले या मंत्र्यांचे चेक करा सगळ्या यांचे लाईट बिल किती थकेले काय थकेले यांचे कट करा तुमच्यात जर धमक असेल ना पहिले त्यांच्या याला पकड लावा तुम्ही मग खरं आम्ही म्हणू का खरंच तुम्ही अधिकारी नाही तर तुम्ही गांडुळे जय हिंद जय महाराष्ट्र